कारवरील ताबा सुटल्यानं कार पलटी होऊन एका तरुणाचा मृत्यू झाला. यानंतर कारनं अचानक पेट घेतल्यानं कारचा कोळसा झाला आहे. शहरातील मकसूद कॉलनी रोशन गेट भागात राहणारा फैजान खान सैफुल्ला खान हा आपल्या 5 मित्रांसह खुलताबाद येथील हजरत जर्जरी बख्श अवलिया यांच्या उरुसासाठी खुलताबाद या ठिकाणी 4 चाकीने गेला होता. उरुसमधून घरी परतत असताना रात्री 3 वाजेच्या सुमारास नांद्राबाद येथील तलत महाविद्यालयासमोर अचानक स्टेअरिंगवरील ताबा सुटल्यानं गाडी पलटी झाली. या अपघातात मकसूद कॉलनी भागात राहणारा फैजान खान या 18 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला, तर शेख अजहर, असिफ कादरी, शेख सोहेल, आलिम जहागीरदार, वासिल खान हे 5 जण जखमी झाले आहेत. अपघात झाल्यानंतर अपघातग्रस्त चारचाकीने अचानक पेट घेतला व बघता बघता या आगीनं संपूर्ण चारचाकीला वेढलं. या आगीत चारचाकी जळून खाक झाली. परंतु चारचाकीनं अचानक पेट का घेतला याचं कारण समजू शकलं नाही. या प्रकरणी खुलताबाद पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद घेण्यात आली आहे.